कोल्हापूर शहरातील काही रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण उडाली आहे मंगळवार पेठेतील कोळेकर तिकटी ते शाहू बँकेपर्यंतच्या रस्त्यावर पॅचवर्क वर्क केलंय पण निकृष्ट दर्जामुळे पॅचवर्क उखडू लागलाय त्यातून खडी रस्त्यावर विखरून गेल्यानं अपघातांचं प्रमाणही वाढलं होतं याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर ठेकेदार अनिल पाटील यांनी पॅचवर्क केलेले रस्ते पुन्हा उकरून नवीन पॅचवर्क करण्याचा घाट घातलाय पण आता पावसात डांबरीकरण कसं होणार हा प्रश्न उपस्थित होतोय कोल्हापूर शहरातील अनेक रस्ते उखडले आहेत तात्पुरती मलमपट्टी म्हणून महापालिकेच्या वतीनं काही रस्त्यावरील खड्डे पॅचवर्क मुजवण्यात आलेत पण डांबराचं प्रमाण कमी असल्यानं पॅचवर्क केलेले रस्ते दोन ती तीन रस्ते थी थी ते तीन दिवसातच उखडतात आणि पुन्हा एरे माझ्या मागल्या अशी अनेक रस्त्यांची स्थिती आहे मंगळवार पेठेतील कोळेकर तिकटी ते शाहू बँक पर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडल्यानं खरं तर संपूर्ण रस्ता डांबरी करणं आवश्यक होतं पण अनिल पाटील या ठेकेदारानं रस्त्यांचं पॅचवर्क केलं तेही टामराचा कमी वापर करून आणि निकृष्ट पद्धतीनं परिणामी एकाच पावसात पॅचवर्क उखडून संपूर्ण रस्त्यावर खडी पसरली होती शिवाय पुन्हा खड्डे जाणवू लागले रस्त्यावर विखुरलेल्या खडीमुळे करण्याचा घाट घातलाय मात्र आता पावसाला सुरुवात होणार असल्यानं हे काम कसं होणार झालेलं काम टिकणार का हा संशोधनाचा विषय आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा अशा ठेकेदारांच्या कामाकडे दुर्लक्ष असून जनते च्या पैशाची अक्षरशः उधळपट्टी सुरू आहे